एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. शेवगावमध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना कॉपी पुरवू दिली नाही म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण, 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. सी 24 तास बातमीचा इम्पॅक्ट, डिंबे धरणाच्या उजव्या कालव्यातील वाढलेली झाडे झुडपे काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू. घराभोवती फुलवलंय फुलपाखरू उद्यान, मिरजेतील 80 वर्षे मंदाकिनी मराठे या महिलेचं निसर्ग प्रेम. सी 24 तासचा विशेष वृत्तांत. आणि राहुरी शहरामध्ये साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या स्थलांतर शाखेचं उद्घाटन संपन्न.